पोलिसांच्या तावडीमधनं वाचण्यासाठी आरोपींनी विविध क्लुप्त्या काढल्याचं आपण ऐकलंच असेल. जेलमधनं आरोपींनी धूम ठोकल्याच्या बातम्याही आपण वाचल्या असतील. पण नगर पोलिसांच्या हाती चक्क असा एक आरोपी लागलाय की जो जेलमध्ये जाण्यासाठीच वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवतोय, अटक होतोय, जेलमध्ये जातोय आणि विशेष म्हणजे जामीन नाकारून जेलमध्येच मुक्काम ठोकतोय. या आरोपीला नगर पोलिसांनी पकडले, मात्र त्यानंतर त्यानं जी कहाणी सांगितली आहे ती चक्रावून टाकणारी आहे. अहमदनगर पोलिसांच्या हाती चक्क असा एक आरोपी लागला आहे की तो जेलमध्ये जाण्यासाठीच वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवतो, अटक होतो, जेलमध्ये जातो आणि जामीन नाकारून जेलमध्येच मुक्काम ठोकतो. कोपर्डीच्या आरोपासंदर्भात जिल्हा कारागृह अधीक्षकांना मुख्यमंत्र्यांचा PA, पोलीस महासंचालक आणि पोलीस अधीक्षकांच्या नावे या आरोपीनं फोन केले. या तोतयाचा भांडाफोड करण्यासाठी पोलिसांनी तपास पथकाची नियुक्ती केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं रविवारी रात्री पुणे महामार्गावरील बेलवंडी फाटा इथून या तोतयाला ताब्यात घेतलंय. अमित जगन्नाथ कांबळे असं या तरुणाचं नाव आहे. हा तरुण पुण्यामधील रहिवाशी आहे. जेलमध्ये गेल्यानंतर आजारपणावरती सरकारी खर्चामधनं उपचार होतात, त्यामुळे असे फोन करून तो अटक होतो अशी कबुली कांबळे यानं दिली आहे. कांबळे यानं त्याच्या दोनही किडण्या निकामी झाल्याचा दावा केला आहे. 4 दिवसाला त्याला डायलिसिस करावं लागतं. जवळ पैसे नाही आहेत. जेलमध्ये गेल्यानंतर मोफत उपचार मिळतात, त्यामुळे मोठमोठ्या अधिकाऱ्यांना तो बनावट फोन करून गुन्हा करतो आणि अटक होतो असं त्यांनी सांगितलंय. कोपर्डीचे निकाल लागल्यानंतर एक इसमकडून आपल्या जेलचे अधिकारी यांना तसेच पोलीस अधिकारी यांना असा फोन आला की आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांचे PA बोलतो आणि कोपर्डीतील आरोपीला यरवदा जेलमध्ये ठेवा, त्यांना नागपूर वगैरेला पाठवू नका, असा वेगळे वेगळे प्रकारचे फोन आणि वेगळे वेगळे धमकीचे फोन आला होता. त्या अनुषंगाने कोतवाली पोलीस स्टेशन येथे त्या आरोपीच्या विरुद्धाने भादवी कलम 419, 183, 507 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. त्या अनुषंगाने काल LCB टीम यांनी आरोपीचे शोध लावून पुणे येथून त्यांना अटक केलेली आहे. ते आरोपीचे नाव अमित जगन्नाथ कांबळे आहे आणि त्यांचे आतापर्यंतचे विचारपूस केले असता असं निष्पन्न झालेले आहे की त्यांनी यापूर्वीही अशा प्रकारचे धमकीचे कॉल किंवा वेगळे वेगळे नाव सांगून कॉल केलेले आहे आणि त्यांच्यावर आतापर्यंत पुणेमध्ये एक डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये आणि दुसरा हडपसर पोलीस स्टेशनमध्ये 2 गुन्हे दाखल आहे. यांच्याशी आणखी विचारपूस केले असता त्यांना जेलमध्ये राहायचे आहे, या कारणासाठी ते अशा प्रकारचे गुन्हे करतात आणि त्यांना किडनीचे काही आजार आहे आणि त्या आजाराचे उपचार चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या हॉस्पिटलमध्ये व्हावे यासाठी त्यांना जेलमध्ये राहायचे आहे आणि त्यासाठी हे अशा प्रकारचे गुन्हे करत आहे. शाहिद शेख, C24 तास, अहमदनगर.